झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूडच्या एका बहुचर्चित कपलनं नुकतीच मराठी नृत्य नाटिकेला हजेरी लावली। कोण होतं ते ग्लॅमरस कपल आणि नक्की काय कारण होतं या हजेरीचं पहा। रवींद्रनाथ टागोर यांच्या 150व्या जयंती निमित्त चित्रांगदा या नृत्य नाटिकेचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला आणि या नृत्य नाटिकेला हजेरी लावली ती बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी। बॉलिवूडच्या या कपलनं मराठी नृत्य नाटिकेला हजेरी का लावली असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना। तर खरी बातमी अशी आहे की सैफ अली खानची मुलगी सारा खान या नृत्य नाटिकेत काम करतेय आणि म्हणूनच आपल्या मुलीला चिअर अप करण्यासाठी सैफ आणि करीनानं या नृत्य नाटिकेला हजेरी लावली। अर्थातच करीना सैफच्या येण्यानं या नृत्य नाटिकेलाही ग्लॅमर मिळालं। सारा ही खूप सिन्सिअर स्टुडंट आहे अँड शी इज डुईंग व्हेरी वेल। स्टुडंटने खूप सिन्सिअरली काम केलं आणि तिने पण सगळ्यांच्या बरोबरीने त्याच्यात मेहनत घेतली आणि चांगला नृत्य केला। चित्रांगदा आणि अर्जुन यांच्या प्रेमावर नाटकाची कथा आधारित आहे। यापुढेही या नाटकाचे प्रयोग करण्याचा दिग्दर्शकांचा मानस आहे। टागोरांची जी कथा आहे चित्रांगदा एक प्रेम कथा असूनही त्याच्यानंतर ते एक उदात्त प्रेमाची व्याख्या काय असते हेच त्याच्यात सांगितलं गेले। प्रयत्न केला की त्या आत्म्याला म्हणजे त्या कथेच्या आत्म्याला शिवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या अल्पमतीप्रमाणे आम्ही केलेला आहे आणि पहिलाच प्रयोग झाला मग त्यातल्या काही त्रुटी होत्या त्याही आम्हाला कळल्या आणि मग त्या आता सुधारण्याचा प्रयत्न करून नंतर अजून चांगला प्रयोग द्यायचं आमची मनापासून इच्छा आहे। एकूणच काय तर सारा खान मुळे या नृत्य नाटिकेकडे संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष असणार हेच खरं। झी 24 तास साठी जयंती वाघदरे सह शिल्पा आपटे मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।